ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. बघूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सोलापूर दौरा रद्द झालाय. ते येत्या 2 सप्टेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार होते. त्यांचा दौरा रद्द होण्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही, मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय पतंगबाजी सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मात्र या चर्चेतील हवाच काढली. मी इतकं इम्पल्सिव्ह आयुष्य जगत नाही, माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही, कोणी काही बोललं तर मी थोडा वेळ विचार करते असं सांगताच राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोणी वैयक्तिक नाती जपत असेल तर त्यात काही गैर नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. राज्यात 3 मंत्र्यांच्या यात्रा निघाल्या. एक अतिशहाणा निघाला, त्याने मोदींचा आदेश पाळला नाही. अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता, तो मुख्यमंत्र्यांनी घातला असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय. भंडारा शहरातील शास्त्री चौकातील ऐतिहासिक वारसा म्हणून परिचित असलेल्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या पटांगणात गाळ्याचं बांधकाम सुरू आहे. त्याचे कंत्राट प्रभात कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले असून या बांधकामासाठी भंडारा जिल्हा परिषदेने 16 मार्च 2018 ठराव घेतला. सदर बांधकामाला पुणे येथील मुख्य अभियंता यांनी 4 डिसेंबर 2020 मंजुरी प्रदान केल्यानंतर नगरपालिकेने बांधकाम नकाशाला मंजुरी देत ना हरकत प्रमाणपत्र दिले, यासाठी जवळपास 13 लाखांची रक्कम घेतली आहे. असे असतानाही मात्र नगराध्यक्ष बांधकामाच्या विरोधात उभे ठाकले असल्याने संशयाची सुई त्यांच्यावर फिरत आहे. विशेष म्हणजे होणाऱ्या या बांधकामाने भंडारा शहराचा चेहरा मोहरा बदलणार असून विविध प्रकारच्या BOT बांधकामातून भंडारा जिल्हा परिषदेला सुमारे 5 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. नव्याने उभारल्या जात असलेल्या गृहसंकुलात लावल्या जाणाऱ्या 78 AC चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली होती. झटपट पैसा कमवण्याच्या नादात या AC चोरण्यात आल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे फेरीवाला बनून या AC रस्त्यावर उभं राहून विकण्यात आल्या. मानपाडा पोलिसांनी शिताफीने 5ही चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या AC पैकी 20 AC हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. अनंतम जो रेजन्सी आहे तिथून 78 AC चोरीला गेले होते. आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर यामध्ये 5 आरोपी अटक केलेले आहेत आणि आरोपींकडून अद्यापर्यंत 20 AC 6 लाख रुपयाचे जप्त करण्यात आलेले आहेत. अजून उर्वरित AC जप्त करण्याचं काम चालू आहे. आरोपी आमच्या पोलीस कस्टडीत आहेत आणि पुढील तपास करत आहोत. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. औरंगाबाद वाळूज MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अल्पवयीन मुलीची पैशासाठी 3 ठिकाणी विक्री करून लग्न लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर तिचा गर्भपात करून लग्न लावल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजीपाला उत्पादनात जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या बागलाण तालुक्यातील सटाणा येथील शेतकऱ्याने कोबीचे दर गडगडल्याने अखेर काळजावर दगड ठेवत हजारो रुपये खर्च करून पिकवलेल्या 2 एकर कोबीवर रोटावेटर फिरवला आहे. एकीकडे हजारो रुपयांचा खर्च वाया गेला आणि दुसरीकडे त्यातून येणाऱ्या लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. दुर्दैव म्हणजे हीच परिस्थिती तालुक्यातील अन्य भाजीपाला उत्पादकांवरही येऊन ठेपल्याने सर्वत्र तीव्र नाराजी आणि असंतोष व्यक्त होताना दिसतोय. शिवसेनेचे नेते उदय सावंत आज सकाळी नागपुरात दाखल झाले. फडणवीस ठाकरे यांच्या भेटीसंदर्भातील प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की दोघांमधील चर्चा ही महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात होती आणि ती योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जळगाव शिवसेनेने भाजप कार्यालयात लक्ष्य करत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी शिवसैनिकांनी कोंबड्या फेकत आंदोलन केले होते। त्यानंतर शुक्रवारी भाजपच्या वतीने बळीरामपेठ येथील वसंत स्मृती कार्यालयात होम हवन करत कार्यालयाचे शुद्धीकरण करण्यात आले। यावेळी शिवसेनेच्या कृतीचा निषेधही करण्यात आलाय। परवाच्या दिवशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या हवन स्मृतीच्या कार्यालयामध्ये येऊन लाथा मारल्या, त्याचप्रमाणे कोंबड्या फेकल्या। हिंदू पद्धतीने श्रावण हा महिना असतो, हा पवित्र महिना असतो, या महिन्यामध्ये मटन मच्छी मांस खात नसता आणि हे जे शिवसैनिक होते, जे हिंदू समजता स्वतःला, यांनी ह्या पवित्र महिन्यामध्ये येऊन ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये कोंबड्या फेकल्या, या कारणास्तव आम्ही आज इथे शुद्धीकरणाचा कार्यक्रम केलेला आहे। आमच्या सर्व कार्यकर्ते बैला भगिनी सर्व कार्यकर्त्यांनी आज आम्ही ह्या आमचं जे मंदिर आहे भाजप कार्यालयाचं, त्याला शुद्धीकरणाचा कार्यक्रम आज आम्ही केलेला आहे। त्यामुळे आम्ही इथे शिवसेनेचा निषेध करत आहे। धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याच्या घटनेनंतर आता ट्रॅकवरही दगड ठेवण्याचा प्रकार डोंबिवलीत रेल्वे स्थानकानजिक उघडकीस आलाय। डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकाच्या दरम्यान रुळावर काल सायंकाळच्या सुमारास दगडी ठेवल्याच्या आढळून आल्या। त्यानंतर एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी डोंबिवलीत रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय। तर या बातम्यांसह इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।